शुक्रवार को ही पेशी में बचाव पक्ष में दलील सुनी गई, जिसमें डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर कॉलेज के उप प्राचार्य की गवाही ली गई। प्रत्यक्षदर्शी गवाह के तौर पर इसी कॉलेज के छात्र अभय तलवेकर, जिसने कहा था कि वो उस वक्त कॉलेज में नहीं था, लेकिन कॉलेज से मिले सबूतों से अभय कॉलेज में होने की पुष्टि होती है, जिस पर कॉलेज के उप प्राचार्य ने भी गवाही दी और कहा कि रिकॉर्ड में खामियां रहती हैं, कुछ रिकॉर्ड गलती से भी बन जाने की बात बताई। इसी के साथ बचाव पक्ष की ओर से जो एकमात्र गवाह था उसका भी बयान लिया गया, जिसका आरोपी पक्ष की ओर से क्रॉस एग्जामिन ली गई। आरोपी पक्ष की ओर से ली गई क्रॉस एग्जामिन में बचाव पक्ष के गवाह की बात को खारिज किया गया और पहचान परेड में अभय की मौजूदगी नोट की गई। अगली तारीख 1 दिसंबर दी गई, इस तारीख को युक्तिवाद किया जाएगा और इसी दिन मामले पर फैसला भी होने की संभावना बताई जा रही है। अंतिम युक्तिवाद 1 दिसंबर पासून शुरू होणार आहे। आरोपी तर्फे आज बचाव साक्षीदार तपासण्यात आला, कारण त्यांचं आरोपींचं म्हणणं असं होतं की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा खोटा आहे, कारण तो 6 तारखेला इथे कॉलेजला हजर होता आणि 12 तारखेला ज्या वेळेला ओळखपरेट झाली त्यावेळेला 12 तारखेला देखील तो कॉलेजला हजर होता। अर्थात आरोपीचा दावा हा आम्ही या बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या उलट तपासणीमधून घडून काढलेला आहे आणि संपूर्ण रेकॉर्ड त्या कॉलेजचे प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपॉल यांनी आज न्यायालयात हजर केलं आणि त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या की रजिस्टरमधील काही नोंदी ह्या त्यांच्याकडून चुकीच्या घेतल्या गेल्या होत्या, परंतु रजिस्टर हे न्यायालयात दाखल केल्यामुळे त्यामुळे ही बाब स्पष्ट झाली की दिनांक 12 फेब्रुवारी 2020 ज्या वेळेला आरोपीची ओळख प्रिंट झाली। आजची तारीख हे प्रामुख्यानं आमच्या बचाव पक्षाचा जो साक्षीदार होता त्याकरिता होता आणि बचाव पक्षाचं साक्षीदाराच्या स्वरूपामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य यांना इथे बोलवलेलं होतं। त्यांचं महत्त्व ह्या प्रकरणामध्ये असं आहे की ह्या प्रकरणामध्ये जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे अभय तळवेकर हा त्या कॉलेजचा विद्यार्थी होता आणि आज कोर्टासमोर आम्ही ते पुरावे आणण्यामध्ये म्हणजे पुरावे ते आणलेले आहेत की ज्या दिवशी अभय म्हणतो की मी कॉलेजमध्ये नव्हतो पण आज रेकॉर्डचं अवलोकन केल्या असता असं लक्षात येते की तो त्या दिवशी कॉलेजमध्ये होता, तर हे ह्या प्रकरणामध्ये खूप महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि आज बचाव पक्षाकरिता तर्फे जो एकमात्र त्यांचा साक्षीदार त्याचंही आज सरतपासणी आणि उलट तपासणी झालेली आहे। आज मी सरतपासणी घेतली आणि सरांनी उलट तपासणी घेतली, आता यानंतरची तारीख 1 डिसेंबर 2021 ही ठरलेली आहे। हिंगणघाट से रवी योणौरकर की रिपोर्ट।